बदली, निरोप देताना अख्खा गाव रडलं, गुरुजींच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले, न जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्त साध। जत तालुक्यातील लाडक्या मुख्याध्यापकाची बदली, निरोप देताना अख्ख गाव रडलं, गुरुजीच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले, न जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्त साध। जत तालुक्यातील पांडुझरी बाबर वस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांची आंतर जिल्हा बदलीने विद्यार्थी भावुक झाले। त्यांच्या भोवती कडे करून थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, सर तुम्ही जाऊ नका म्हणून विनवण्या व आर्त साध घातली। शिक्षकांची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर मायावर असते, या घटनेने ते दिसून आले। पूर्व भागातील पांडुझरी येथील बाबर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून 2011 साली नोकरीला आले। त्यावेळी एका खोलीत शेळ्या तर एका खोलीत शाळा भरत होती। ऊसतोडणी मजूर, शेतमजूर, मेंढपाळ पालकांची मुले आहेत। विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक होते। सहशालेय उपक्रम, पालक भेटी, शैक्षणिक उठाव, पालक संपर्क, शैक्षणिक जागृती केली, पटसंख्या वाढली, गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा उंचावला, त्यांना या वर्षाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। वस्तीवर 40 कुटुंब, व्यसनमुक्त, ज्ञानरचनावाद, बाला पेंटिंग, बोलक्या भिंती, वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम राबविले। शाळेला 7 गुंठे जागा प्राप्त करून घेतली। शाळा डिजिटल, ज्ञानरचनावाद शाळा, मूल्यवर्धन यशोगाथा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक अभ्यासक्रमात शाळेची मूल्यवर्धन यशोगाथा समाविष्ट झाली। आकाशवाणी, दूरदर्शनवर शाळा उपक्रम कार्यक्रम प्रसारित झाले आहेत। जत तालुक्यातील द्विशिक्षिकी ISO नामांकन प्राप्त शाळेला स्वच्छ सुंदर शाळा, जिल्हास्तरीय क्रांती ज्योती आदर्श, राज्यस्तरीय सेवा सन्मान, सर्वांग सुंदर शाळा, राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार शाळेला मिळाले आहेत। वाघमारे यांची नांदेडला बदली झाली। शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थांनी शाळेत निरोप सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता। विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ दिलीप वाघमारे भावुक झाले। मुलांच्या मनात आदर हळवा कोपरा होता। निरोपावेळी सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या। सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। अनेकांचे व्हिडिओ पाहून डोळे पाणावलेले पाहण्यास मिळाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले, सूत्रसंचालन तानाजी कोकरे यांनी केले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती गडदे, भारत क्षीरसागर यांनी व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी अण्णासाहेब गडदे, मारुती गडदे, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष दीपाली बाबर, मनोहर पवार, हनुमंत गडदे, राजाराम गडदे, मल्लप्पा कोरे, रियाज जमादार, तुकाराम कोरे, उपसरपंच मलेशप्पा गडदे, माजी विद्यार्थी शिक्षक समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। आभार अनिल पवार यांनी मानले। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी रियाज जमादार, सांगली जिल्हा ब्युरो। माझी राष्ट्र संपलेली आहे, तर माझं 1 ते 4 शिक्षण ह्या बाबरस्ती शाळेत झालेलं आहे। माझं घर ह्या शाळेच्या समोरच आहे। सरांनी मी स्वतः पाहिलेलं आहे, सर स्वतःची म्हणजे त्यांची शाळा संपल्यावर म्हणजे त्यांची ड्युटी संपल्यावर देखील हे माझं काम नाही तर हे माझं कर्तव्य आहे म्हणजे आपली ड्युटी संपल्यावर दिवसभरचं म्हणजे काम करून त्यांनी करा काबार कष्ट करून हे सर्व झाडं उगवलेले आहेत। माझं पहिले शिक्षण ह्या शाळेत जेव्हा होतं तेव्हा मला वाटलं की हे सर का आले कशाला उग एवढं कसं पोरांना मारतात, ह्या सरांना काही दयाभाव आहे की नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं। पण जसं पहिलीतून दुसरीमध्ये गेलो तसं आम्हाला सरांनी कष्ट करायला शिकवायला लागलं। आपल्याला झाडाचा काय उपयोग, आपल्यासाठी झाडांचा काय फायदा आहे हे सरांनी आम्हाला सांगून दिलं। सरांनी आम्हाला कधी सिलेबसमधलं काही जास्त शिकवलं नाही, पण आपलं जे बेसिक पाया आहे ज्यांना आपल्याला पुढे उपयोगाला जे पुढे येणार आहे म्हणजे स्पेलिंग, पाडे, असे जे असं बेसिक आपले जे पाया आहेत ना ह्या पाया आमच्या भक्कम करून घेतल्या सरांनी, जेणेकरून आम्हाला पुढे गेल्यावर अडचण येऊ नये। आम्हाला आता जस्ट माझा आवडता विषय आहे गणित, सरांनी मला पाडे 150 पर्यंत पाठ करून घेतले, त्यामुळे मला गणितात खूप सोपं गेलं। गणितात कोणतंही उत्तर विचारलं तर पटकन यायचं का, कारण की सरांनी आमचा बेसिक पाया भक्कम करून घेतलेला। आज कोणी विचारलं किंवा कोणत्याही विषयात बोलायचं असेल ना तर आम्हाला स्पीडमध्ये म्हणजे पटकन त्या विषयावर येतात। जस्ट पण मी अचानक येऊन उभे राहिले आणि मला बोलायला येतं का, कारण की सरांनी बोलायला शिकवलं। अगोदर आपल्याला बोलायला कसं पाहिजे, आपण कोणताही आपल्याला विषय माहीत नसताना म्हणजे आता एखाद्या विषय आपल्याला बोलायला येत नाही तिथं झटकन कसं बोलावं, सर्व बेसिक पाया सरांनी शिकवून घेतला। बोलक्या भिंती बनवल्या, कारण की त्या तिकडं बघितल्यावर पोरांना जर एका वेळेस शिकवे ना तर ते पोरं साहजिक आपल्या समोर ती वस्तू आपण पाहून पाहून आपल्याला ते दोनपट आपण कायमचं ते लक्षात ठेवू, म्हणजे बोलक्या भिंती करून आपल्याला सर्व माध्यमात। माझे नाव वेदिका अशोक कर्वे, आमच्या सरांनी आम्हाला खूप शिक्षण दिले आणि आम्हाला खूप लाड केले। आज सरांनी जाताना आम्हाला खूप दुःख वाटतंय।
एवढ्या लवकर सरांचा पूर्ण अंक